मला तर असं वाटतं की ह्या इथेच या देशामधले हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकाच्या हातामध्ये हात घालून काम करतात अशी परिस्थिती आहे. की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही हे पंतप्रधानांच्या सोयीनुसार पत्र देण्यात येतं, त्याचबरोबर ज्या पद्धतीने आज चर्चा चालू आहे त्याच्यामुळे असं एकंदरीत वाटतं आहे की इथे काहीतरी आपलं मोठं काहीतरी शिजत आहे. आणि त्यामुळंच या महाराष्ट्रातलं सरकार आतापर्यंत स्थापन झाले नाही आणि त्या या सर्व राजकारण्यांमुळंच महाराष्ट्रातील जनतेला सर्वच पक्षाचे या प्रमुख पक्षांची लोकं वेठीस धरत आहेत असं एक चित्र महाराष्ट्रातल्या जनतेकडे जात आहे.